सप्तशृंगी देवस्थानच्या व्यवस्थापनाविरोधात सप्तशृंगी गड बंद ठेवण्याचा निर्णय झालाय. व्यवस्थापनाकडनं सध्या मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. गडावरची दुकानं बंद ठेवून ग्रामस्थांनी आपला निषेध व्यक्त केलाय. अधिक माहिती आपल्याला मुकुल कुलकर्णी देतील. मुकुल, हा वाद नेमका काय आहे देवस्थान विरोधातला? ज्ञानदा, गेल्या अनेक महिन्यांपासून जे व्यवस्थापन आहे सप्तशृंगी देवस्थान ट्रस्टचं, त्याच्याविषयी ग्रामस्थांकडनं तक्रारी येत होत्या. याआधी देखील अशा स्वरूपाचे उठाव सप्तशृंगी गडावर झालेले होते. मात्र आता गेल्या काही दिवसापूर्वी इथे सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि जे जुने सुरक्षा रक्षक देवस्थानचे आहेत त्यांच्यापेक्षा जास्त वेतन यांना दिल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. त्यामुळे नवीन लोकांना ज्यावेळेस नियुक्ती देतात त्यावेळेस गावातील नागरिकांचा, तिथल्या तरुणांचा विचार केला असता तर अधिक बरं झालं असतं अशी भावना निर्माण झालेली होती. त्याचबरोबर अनेक तक्रारी व्यवस्थापनावर नागरिकांच्या आहेत. कुठल्याही कामामध्ये विचारात घेतलं जात नाही, मनमानी कारभार केला जातो अशा स्वरूपाचे आरोप करण्यात आलेले होते आणि त्याचा एकंदरीत असंतोष आज उफाळून आला आणि ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाडलेला आहे. सर्व व्यवहार तिथले बंद आहेत आणि ग्रामस्थ रस्त्यावर उतरून व्यवस्थापनाविषयी, विश्वस्तरविषयी घोषणाबाजी देत आहेत. धन्यवाद मुकुल या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.